जो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आज कार्यरत आहे त्याच पक्षाला ते चिन्ह मिळायला हवं आणि नावही आमचं गोठवलेलं पुन्हा मिळायला हवं। मुळात एक साधं लॉजिकल एक उदाहरण देतो मी। एक पक्ष आहे, त्या पक्षाचा एकच आमदार आहे आणि तो एक आमदार दुसऱ्या पक्षात गेला म्हणजे 100% गेला ना, मग त्या पक्षाचं काय करायचं? आमदार त्या पक्ष आमदारावर तो पक्ष जाईल का? साधा हिशोब आहे ना। त्यामुळे तो ज्या काही आजपर्यंत तिथं वादविवाद झाले ते सगळे लेखी देण्यात आलेले आहेत आत्ता। आणि मुळात असं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्र सादर केली गेलीत मूळ शिवसेनेनं, त्यामुळे मिंदे गटाकडनं काय सादर केलं ह्याला काही महत्त्व नाही, कारण ते आता इतकं मायनर आहे, आता फक्त निर्णय द्यायचा आहे। तर मला वाटतं जस्टिस शुड प्रिवेल, न्याय मिळायला हवा असं वाटतं मला। शिंदे गटाचं म्हणणं असं आहे की विधानसभेच्या आणि लोकसभेच्या आमदारांना लोकप्रतिनिधींना मिळालेली मतं पक्षाची मान्यता देताना गृहीत धरली जातात, तर आम्हाला पक्ष देतानाही हेच गृहीतक धरावं। अहो मुळात पुन्हा आता मी तुमच्यासमोर सांगितलं ते इतकं स्वच्छ उदाहरण आहे ना। तो पक्ष एक आमदार होता निघून गेला, तो अख्खा पक्ष गेला का? मग त्या पक्षाच्या प्रमुखांनी काय करायचं? त्या पक्षाचे असलेले बाकीचे जे सदस्य आहेत, मतदार आहेत, मतदारांचा विषय, मतदारांनी कोणाला मतदान केलंय? तुम्हाला मतदारांनी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या उमेदवारांना मतदान केले। तुम्हाला व्यक्तिशा नाही मतदान केले, ते मतदान पक्षाला गेलेलं आहे। म्हणून तर खरं तुम्ही राजीनामा देऊन जायला हवं होतं, तुम्हाला पक्ष सोडायचा होता तर। आणि भुरट्या चोरासारखे सगळीकडे पळत सुटलात ना, ते पळाले त्यातच सगळं आलं ना। म्हणजे शरद यादवांचं इतकं स्वच्छ उदाहरण तुमच्यासमोर आहे की दुर्दैवाने त्यांचं अलीकडेच निधन। शरद यादवांनी काय केलं होतं गुन्हा? ते जाऊन त्या लालू प्रसाद यादवांच्या पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी भाषण केलं। मग नितीश कुमारांनी राज्यसभेचे सभापती म्हणजे उपराष्ट्रपती यांना पत्र दिलं आणि हा पक्षद्रोह आहे त्यामुळे यांची खासदारकी रद्द करा। या एवढ्या एका मुद्द्यावर खासदारकी रद्द झाली आपल्याकडे। ही सारी अशी उदाहरणं आहेत, भरपूर खूप उदाहरणं आहेत। अरुणाचलचं उदाहरण आहे, प्रचंड उदाहरण, इतका उदाहरणं देत गेलो। आणि म्हणूनच मुळात संविधानाला धरून, निवडणूक आयोगाच्या संबंध प्रक्रियेला धरून पक्ष कसा निर्माण झाला, कसं रजिस्टर्ड झाला, त्याला चिन्ह कसं मिळालं, हे सगळं आहे की आणि ती जेव्हा चिन्ह मिळते तेव्हा हे कुठे होते? आम्हाला जेव्हा चिन्ह मिळालं तेव्हा शंभूराजे कुठे पक्षात होते आमच्या? ते होते का विचारा? मग कोणामुळे चिन्ह मिळेल? तुमच्यामुळे? हे कुणीच पक्षात नव्हते ना, का त्यातले काही थोडे लोक होते। त्यामुळे मुळात पक्ष जीवन झाला रजिस्टर, त्याला मिळालेली मतं, त्यावर मिळालेलं चिन्ह, हे सगळे मुद्दे आहेत। आणि त्या सगळ्या मुद्द्यांचं आमच्या माननीय सर्वोच्च न्यायालयामधील वकिलांनी कपिल सिब्बल साहेब आणि देवदत्त कामत या दोघांनी तिथं सादर केलं आहे आणि ते आता इलेक्शन कमिशन पुढे पण सादर झालेलं आहे। नव्यानं काय शिंदे गटाकडून वारंवार घटनेचा तुम्ही त्यांची अहो मग घटना मी सांगतो ती त्यांची का तुम्ही धरता? तुम्ही घटना तज्ज्ञ आहात का ते घटना तज्ज्ञ आहेत? मी एवढी उदाहरणं देतो तरी ग्रामाची सीता कोण तुम्ही प्रश्न विचारता? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मी दिलेलं उदाहरण चुकीचं आहे म्हणा आणि मग प्रश्न विचारा। त्यांनी ते काय विचारतात त्याला धरून नका विचारू। मी दिलेलं उदाहरण गैर आहे का? तेवढं उदाहरण बरोबर आहे, पण त्यांचा दावा आहे की आमच्या मागे महाशक्ती आहे आणि महाशक्ती असल्यामुळे आम्हाला असा हा दावा असा प्रश्न आहे, हा खरा प्रश्न आहे तुमचा। ती महाशक्ती संविधानाचे चिरफाड करते, संविधानावर घाला घालते, हल्ला करते। त्यांनी देशाच्या सगळ्यात मूलभूत लोकशाहीवर घाला घालणारी लोक आहेत ती। त्यामुळे महाशक्ती उभी, आम्ही काही करू शकतो असं जर म्हणजे कायद्याचं राज्यच राहिलं नाही ना, आता म्हणून तर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सरकार लढाई सुरू आहे बरं का? त्याला कायद्याचं राज्य नको आहे, आमच्या अंकित असणाऱ्यांचं राज्य, जे आमच्या अंकित म्हणत होतील तेच त्याचं राज्य। काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय? न्याय म्हटलं तर तो शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्याच शिवसेनेला मूळ शिवसेना म्हणून आणि धनुष्यबाण चिन्ह सुद्धा त्यांना द्यावं लागेल इतकं ते समर्पक असं तिथे वादविवाद झालेला आहे आणि तो कायदेशीररित्या संविधानात्मक दृष्ट्या झालेला आहे। एबीपी माझा
उघडा डोळे, बघा नीट।